देशाच्या राष्ट्रपती पदावरती द्रौपदी मुर्मू यांची नेमणूक झाल्यानंतर देशभरातल्या आदिवासी समाजामध्ये एक नवचैतन्य निर्माण झालेलं आहे. आपल्यासोबत भटके आणि आदिवासी समूहांच्या विकासासाठी काम करणारे, त्यांच्यासाठी संघर्ष करणारे मागासवर्गीय आयोगाचे सदस्य प्राध्यापक लक्ष्मण हाके आहेत. त्यांची प्रतिक्रिया या निमित्ताने आपण जाणून घेणार आहोत. देशाच्या राष्ट्रपती पदावरती पहिल्यांदाच आदिवासी व्यक्ती विराजमान झालेली आहे, काय प्रतिक्रिया आहे पहिली? खऱ्या अर्थानं देशाच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये एका आदिवासी समाजामधील महिलेला राष्ट्रपती पदाचा मान मिळणं हे संविधानिक लोकशाही किंवा संविधानिक भारतामधील सर्वोच्च स्थानावरती एका एसटी समाजामधल्या एका महिलेला स्थान मिळणं हा खऱ्या अर्थानं भारत देशाच्या संविधानाचा हा विजय आहे. आणि संविधानाचा विजय असताना आज रोजी आम्ही एका बाजूला द्रौपदी मुर्मू या आदिवासी आहेत आणि आदिवासी आहेत म्हणून प्रतिकात्मक अर्थानं का होईना इथल्या व्यवस्थेला, हजारो वर्षाच्या इथल्या असमान व्यवस्थेला आज एका आदिवासी महिलेला प्राधान्य द्यावं लागतं हा खऱ्या अर्थानं मी संविधानाचा विजय मानेन. हा संविधानाचा विजय आहे. द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती पदी विराजमान झालेल्या आहेत. यावेळी या देशामध्ये असणाऱ्या आदिवासींची आणि या भटक्या समुदायाची आजची स्थिती काय आहे? खऱ्या अर्थानं या देशाचा अमृत महोत्सव साजरा होत असताना भारत देशात एका बाजूला आर्थिक नियोजन खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. भारत देशामध्ये आर्थिक बजेट्स खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत. परंतु आजही या भारत देशामधला 7-8-9-10% एस टी प्रवर्गामधला आदिवासी समाज, त्याचबरोबर OBC मधला विजय एंटी समाज म्हणजे जे लोक ट्रायबल आहेत, जी लोक जंगल वन याच्याशी संबंधित आहेत, याच्याशी रिलेटेड आहेत, भटके विमुक्त जाती जमाती आहेत, या लोकांना देशाच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये इथल्या आर्थिक नियोजनाच्या सर्व कारभारामध्ये हजारो लाखो कोटीच्या बजेट्समध्ये आजही सामाजिक न्यायाच्या योजना या आदिवासींपर्यंत, त्यांच्या शिक्षणापर्यंत, त्यांच्या पाड्यावरती, त्यांच्या वाड्यावरती, त्यांच्या वस्त्यांवरती आजही या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये हायर एज्युकेशन असेल, मुलींचं शिक्षणामधलं गळतीचं प्रमाण आजही ही भारतीय समाज व्यवस्था रोखू शकलेली नाही. आजही सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून अभ्यास करायचा म्हटलं तर आजही इथल्या आदिवासींना, आजही इथल्या भटक्या विमुक्त जाती जमातींना, त्याचबरोबर SC प्रवर्गामधल्या लोकांना अमृत महोत्सवी वर्षामध्ये खऱ्या अर्थानं सामाजिक न्याय प्रक्रियेत करण्याच्या दृष्टिकोनातून ठोस अशी धोरणात्मक निर्णय घेतले जात नाही हेही वास्तव आज या भारत देशामध्ये आहे. हे वास्तव आहे. परंतु वर्तमानपत्रामध्ये, TV वरती किंवा सरकार जेव्हा योजना आणत असते त्यावेळी योजना आणलेल्या आहेत, ह्या योजना आहेत आदिवासींसाठीच्या वेगळ्या योजना आहेत, SC ST साठीच्या वेगळ्या योजना आहेत असं नेहमी सरकार सांगत असतं. ह्या योजना या लोकांच्यापर्यंत पोहोचण्यामध्ये अडचणी संख्या काय आहे, का पोहोचत नाही? खऱ्या अर्थानं या भारत देशामध्ये ज्या सामाजिक न्यायाच्या योजना आणि त्या सामाजिक न्यायाच्या योजनांना आर्थिकदृष्ट्या भरीव तरतुदी व्हायला हव्यात. ज्या पद्धतीनं देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 5 इयर्स प्लॅन आणले गेले, पंचवार्षिक योजना आणल्या गेल्या, काही धोरणात्मक निर्णय घेतले गेले, पहिल्यांदा आर्मी असेल, दुसऱ्यांदा शेती असेल, तिसऱ्यांदा औद्योगिकरण असेल, म्हणजे आर्थिक विकासाच्या योजना इथं खूप मोठ्या प्रमाणात बजेटरी तरतूद करून त्याचा फॉलोअप घेऊन प्रत्येक बजेटमध्ये वाढीव बजेट सँक्शन करून त्यावरती धोरणात्मक निर्णय घेतले गेले. पण सामाजिक न्यायासाठी, परत सामाजिक न्यायासाठी बोलतोय यासाठी, कारण या आदिवासींचं इथल्या भटके विमुक्त जाती जमातींच्या जेवढ्या म्हणून काही कागदोपत्री योजना आहेत त्या योजनांसाठी दिला जाणारा निधी आणि त्या निधीचं ऑडिट, त्याचा रिझल्ट, त्याचं पर्क्युलेशन या बाबतीमध्ये आज 2022 सालामध्ये सुद्धा आज इतर जवळजवळ 40-50% जास्त लोक सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. तेव्हा द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती झाल्या किंवा रामनाथ कोविंद राष्ट्रपती झाले तरी आजही गेल्या हजारो वर्षाच्या स्पॅनमध्ये ज्या लोकांना इथल्या व्यवस्थेनं सामाजिक न्याय नाकारला, माणुसकीचं जीवन नाकारलं, शिक्षण नाकारलं, निर्णय प्रक्रियेमधलं त्यांचं स्थान नाकारलं, त्या लोकांना या सर्व प्रवाहामध्ये घ्यायचं असेल तर प्रतिकात्मक महत्त्वाच्या पदावरती संधी देऊन चालणार नाही, तर त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणून ही आदिवासी लोक, आदिम लोक,
कधी काळी या भारत देशामध्ये फक्त आता आदिवासींचा विचार करायचा झाला तर इथल्या सर्व पर्वतरांगा सर्व डोंगर रांगा म्हणजे अजंता वेरूळ डोंगर रांगांपासून ते पार सातपुड्याची पर्वतरांग असेल महादेव डोंगर रांग असेल या डोंगर रांगामध्ये प्रचंड प्रमाणात आदिवासींची राज्य होती. गोंडवाना हे राज्य होतं, भिलवाडा हे राज्य होतं, त्याचबरोबर कलिंगावरती सुद्धा आदिवासींचं राज्य होतं. या भारत देशाची जी संस्कृती आदिम संस्कृती आहे इथलं रामायण महाभारत सुद्धा आदिवासींनी लिहिलं आहे. इथल्या संस्कृतीमध्ये तुमचा शाकाटायन नावाचा जो व्याकरणकार आहे तो सुद्धा क्षुद्र आहे, तो सुद्धा आदिवासी मधला आहे. मग वाल्याकोळी तर तुम्हाला माहितच आहे. या गोष्टी ठीक आहेत की आदिवासींचं मोठं योगदान आहे, आदिवासींची संस्कृती सुद्धा इथली आदिम संस्कृती आहे आणि देशासाठीच आदिवासींचं योगदान आहे. परंतु हे योगदान असताना देखील हा समूह 1952 पहिला ग्रुप डेव्हलपमेंट प्रोग्राम आला, आर्थिक नियोजना सुरुवात झाली, तेव्हापासून आजपर्यंत आदिवासी समुदाय हा मुख्य प्रवाहामध्ये का आला? कारण प्रत्येक वेळी आपल्याला म्हणावं लागतं की मुख्य प्रवाहापासून मेन स्ट्रीम पासून हा समुदाय दूर आहे हे भाषणामध्ये सांगितलं जातं, परंतु ग्राउंड वरती ही सुधारणा का होत नाही? खऱ्या अर्थाने लोकशाहीचं विकेंद्रीकरण करत असताना बाबासाहेब म्हणायचे शहराकडे चला, त्याचवेळी महात्मा गांधी म्हणायचे की या भारत देशामध्ये 75% लोक ग्रामीण भागामध्ये राहतात, आपल्याला खेड्याकडे गेलं पाहिजे. पंचायत राज आलं त्यासाठी. आणि मग पंचायत राज आल्यानंतर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की नागरवस्तीपासून जिथं नागरीकरण सिव्हिलायझेशन झाले त्या नागरवस्तीपासून कोसो मैल दूर डोंगराच्या कुशीला जंगलाचा आसरा घेऊन वने जंगल आणि जंगलावरती आधारित आपली जीवन आपलं जीवन जगणारे हे आदिवासी या सगळ्या लोकांना अन्न वस्त्र निवारा वीज एज्युकेशन आणि भौतिक गोष्टी पुरवत असताना त्यांचा ॲटिट्यूड त्यांच्यातलं म्हणजे व्यक्तिमत्व विकसन म्हणजे एखादी पांढरी प्रशासनाची गाडी दिसली तर कोसो मैल दूर पडून जाणारे आदिवासी आजही 2022 आहे. या महाराष्ट्रामध्ये आदिवासींची अशीच परिस्थिती आहे. पण त्याचबरोबर विजयंतीमधल्या काही भटके विमुक्त जाती जमाती म्हणजे फासे पारधी असतील, कडक लक्ष्मीवाले असतील, पारधी असतील, या समूहातल्या लोकांना सुद्धा ट्रायबल आहेत, भटके विमुक्त लोक आहेत, या सगळ्या लोकांना आजही या परिस्थितीला सामोरं जावं लागतं. फक्त द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती होऊन चालणार नाही, तर त्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील. समग्र परिवर्तनाच्या दिशेनं 75 या अमृत महोत्सवी वर्षामध्ये या सगळ्या लोकांचा आता एक शब्द कायम या महाराष्ट्रामध्ये इम्पेरिकल यांचाही एकदा इम्पेरिकल डेटा आम्ही लोककल्याणकारी राज्य किंवा कायद्याचं मंत्रिमंडळ किंवा आम्ही सगळे राज्यकर्ती लोक जबाबदार माणसं या सगळ्या लोकांनी संविधानाला अनुसरून काय सांगतं सामाजिक न्यायाचं तत्व सांगतं संविधान की सामाजिक न्यायासह समता. आणि हा सामाजिक न्याय जर आपल्याला मिळवून द्यायचा असेल तर फक्त मुर्मूंना राष्ट्रपती करून चालणार नाही, कोविंद रामनाथ कोविंदांना राष्ट्रपती करून चालणार नाही, तर त्यांच्या समग्र परिवर्तनाच्या योजना धोरणात्मक निर्णय आणि बजेटरी तरतूद जोपर्यंत होणार नाही आणि त्या बजेटमध्ये प्रायोरिटीनं सामाजिक न्यायाचं धोरण राज्य शासन असो अथवा केंद्र शासन असो जोपर्यंत राहणार नाही तोपर्यंत समग्र परिवर्तन किंवा आदर्श भारत देश आदर्श लोकशाही देश जगाच्या पातळीवरती जी आपली इमेज आहे ती इमेज परिपूर्ण होणार नाही. अगोदर काँग्रेसचं सरकार होतं, आता बीजेपीचं सरकार आहे आणि प्रत्येक सरकार आली की सरकारचे वेगवेगळे कार्यक्रम असतात, त्या कार्यक्रमांमध्ये आदिवासी नृत्य सादर केलं जातं, त्यानंतर मिरवणुकीमध्ये आदिवासीचं प्रतीक लावलं जातं, हे एका बाजूला आहे. परंतु ही जी वेगवेगळी सरकार आहे ती सरकार आहे त्यांच्या प्रायोरिटीवरती आदिवासींचा विकास भटक्या समूहांचा विकास का नसतो? निवडणुकांमध्ये ही संख्या कमी आहे म्हणून की काय? हे बघा, सांस्कृतिक धोरण ज्यावेळी या भारत देशाचं किंवा वेगवेगळ्या संघराज्यांचं आपल्या भारत देशामध्ये सांस्कृतिक प्रतिकात्मक दृष्टिकोनातून ज्या गोष्टी राबवल्या जातात त्यावेळी खरी संस्कृती कुणाची या भारत देशाची संस्कृती दाखवायची असेल तर मूळ संस्कृतीचा वाहक हा इथला एसटी आहे, मूळ संस्कृतीचा वाहक इथले भटके विमुक्त जाती जमाती आहेत, मूळ संस्कृतीचे वाहक एससी कम्युनिटीमधल्या छोट्या जाती आहेत की इथले हे लोक इथले आदिम आहेत, या लोकांची कल्चर आहे, त्यांची जीवन जगण्याची पद्धत आहे, यांचे देवदेवात वेगळे आहेत, यांचे लग्नाचे रीतिरिवाज वेगळे आहेत आणि त्यांच्या या रूढी परंपरांना इथल्या मातीचा सुगंध आहे म्हणून त्यांची नृत्य दाखवली जातील, त्यांचं संगीत दाखवलं जाईल, त्यांचं जंगलाशी एकरूप होणं दाखवलं जाईल. कारण भारत देशाकडे दुसरं नाहीच आहे काय, तर आदिम लोकांनीच ही संस्कृती वहन केलेली आहे आणि तिच्या डोक्यावरती तुम्ही आम्ही सगळेजण कर्ती लोक म्हणजेच धोरण ठरवणारी लोक बसलेलो आहोत. आणि मग
आज 2022 मधलं वास्तव आपण ज्यावेळी पाहतो त्यावेळी 2022 मध्ये निवडणुकांना केंद्रबिंदू मानून निवडणुका कशा जिंकता येतील, वोट बँक कशी तयार करता येईल या दृष्टिकोनातून तकलादू निर्णय प्रतिकात्मक काहीतरी दाखवायचं म्हणून निर्णय घेतले जात आहेत. पण समग्र परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून फुले शाहू आंबेडकर या ज्या आपल्या महामानवानी जी संविधानामध्ये तरतूद करून ठेवलेली आहे, खऱ्या अर्थानं आज आदिवासीचा राष्ट्रपती होणं, एक महिला होणं हा त्या संविधानाचा विजय आहे. त्या संविधानाच्या नावानं आज तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी याचं सेलिब्रेशन केलं गेलं पाहिजे. मला शेवटाकडे यायचं आहे की आदिवासी असतील किंवा भटके विमुक्त असतील त्यांच्यावरती जेव्हा अन्याय होतो त्यावेळी दाद मागण्यासाठी ते पोलिसांकडे जात असतात आणि त्यावेळी पोलीस आणि आदिवासी, पोलीस आणि भटके विमुक्त हा एक सुप्त संघर्ष पाहायला मिळतो. अशा वेळी जेव्हा अन्याय होतो आदिवासींवरती, जेव्हा अन्याय होतो भटक्या विमुक्तांवरती, त्यावेळी प्रथम दर्शनी पोलीस जे आहे सध्याची स्थिती काय आहे, पोलीस कोणाच्या बाजूने असतात? खऱ्या अर्थानं या भारत देशामध्ये इंग्रजांचा अंमल सुरू झाला. अंमल सुरू झाल्यानंतर इंग्रजांनी इथल्या सगळ्या लोकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला. मग भटक्या विमुक्त जाती असतील किंवा तुम्ही ज्या वर्णित केल्या हॅबिच्युअल अफेंडर्स ऍक्ट म्हणून एक ऍक्ट इंग्रजांनी या देशामध्ये आणला होता, किंवा या भटक्या लोकांच्या गुन्हेगारी लोकांचं एक ॲनालिसिस करून त्या विमुक्तांच्या छावण्या इंग्रजांनी या देशामध्ये राबवल्या, त्यांना स्थलांतरित केलं, त्यांना एज्युकेशन देण्याचा प्रयत्न केला, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजही या लोकांच्या दृष्टिकोनातून आजही पोलीस ते कायदे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, आजही पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही पोलिसांच्या बाबतीमध्ये अतिशय वाईट वागणूक या लोकशाही देशामध्ये या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना, ट्रायबल लोकांना अतिशय वाईट वागणूक दिली जाते. गावामध्ये एखादं उदाहरण, एखादी चोरी घडली तर सगळ्यात पहिल्यांदा संशयाची सुई पहिल्यांदा या लोकांकडे जाते आणि कोण कुणाला अटक करायची, कुणाला पकडायचं तर या लोकांना कच्ची कैदी म्हणून पकडलं जातं, पोलीस स्टेशनमध्ये डांबलं जातं, तिथं मानवाधिकार मूल्यांचं पालन होत नाही, तिथं कुठल्याही लोकशाही किंवा काही सगळे नियम या पोलिसांपुढेही पोलीस लोक पायदळी तुडवले जातात. नवे नवे या पोलीस स्टेशनमध्ये आजही या भारतीय पोलीस स्टेशनमध्ये ज्यावेळी अधिकारी बनतो अधिकाऱ्याचं ट्रेनिंग असतं त्यावेळी त्यांना ट्रेनिंग देत असताना सुद्धा आजही या भटक्या विमुक्त जातीच्या लोकांकडं एक परंपरेनं गुन्हेगारी जमात, परंपरेनं चोरी करणारी जमात, परंपरेनं ही लोक चोरी करू शकतात अशा पद्धतीचं ट्रेनिंग दिलं जातं. त्यांना दिलं जाणारं ट्रेनिंगच बदललं नाही तर त्यांच्या अप्रोचमध्ये यांच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलणार नाही. तर आपण बघतोय की अनेक वर्षापासून, अगदी स्वातंत्र्यापासून, मुख्य प्रवाहापासून बाहेर असणारा हा सगळा वंचित समूह आहे तो आजही त्याच अवस्थेत आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. एकूणच कायद्यानं वागणारे जे पोलीस आहेत ते या भटक्या समूहावरती जेव्हा अन्याय होतो त्या काळामध्ये ते या शोषकांच्या बाजून नसतात असा धक्कादायक खुलासा देखील त्यांनी या निमित्ताने केलेला. तेव्हा एका बाजूला आदिवासी राष्ट्रपती झालेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला आदिवासी समूहाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आजही जैसे ते आहेत. हे प्रश्न सुटले पाहिजेत तेव्हाच आदिवासी स्त्री ही राष्ट्रपतीपदी विराजमान झाली त्यावेळी या आदिवासींचे प्रश्न देखील सुटले असे म्हणता येईल. मॅक्स महाराष्ट्रासाठी सागर गोतपागर.